प्रश्नपेढी दोन हजार तेवीस प्रश्न दोन खालीलपैकी कृती पूर्ण करून लिहा दोन गुणांचे प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ नजमा ही एक दुकानाची मालकीन असून ती जी एस टी धारक आहे तिने वस्तू खरेदी करताना रुपये बारा हजार पाचशे जी भरला आणि वस्तू विकताना रुपये चौदा हजार सातशे पन्नास जी गोळा केला तर देय जी एस टी रक्कम काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा पहिला खरेदीच्या वेळी दिलेला कर आय टी सी बरोबर बारा हजार पाचशे रुपये विक्रीच्या वेळी गोळा केलेला कर चौदा हजार सातशे पन्नास रुपये आता देय जी एस टी काढण्याचं सूत्र लिहूया देय जी एस टी बरोबर विक्रीच्या वेळी गोळा केलेला कर वजा खरेदीच्या वेळी दिलेला कर म्हणून चौदा हजार सातशे पन्नास वजा बारा हजार पाचशे म्हणजे देय जी एस टी बरोबर दोन हजार दोनशे पन्नास रुपये यानंतर या ठिकाणी दोन उदाहरणं आहेत ती पाहूया या ठिकाणी दिसतील या ठिकाणचा जो तक्ता आहे यामध्ये क्रमांक दर्शनी किंमत शेअर आणि बाजारभाव असे तक्ते दिलेले आहेत यामध्ये क्रमांक एक दर्शनी किंमत शेअरची जी आहे ती आहे पन्नास रुपये आणि बाजारभाव आहे तो एकसष्ट रुपये म्हणजे शेअर जो आहे तो अकरा रुपये अधिमूल्यावरती त्याची जी, जी किंमत आहे ती वाढलेली आपल्याला दिसून येते नंबर दोन दर्शनी किंमत वीस आणि बाजारभाव सोळा आहे म्हणजे या शेअरचं अवमूल्य झालेलं आहे आणि ते चार रुपयेने अवमूल्य झाल्यामुळं त्याचा बाजारभाव आहे तो सोळा रुपये तिसरं उदाहरण आहे दर्शन किंमत चाळीस आणि बाजारभावसुद्धा चाळीस आहे म्हणजे शेअर जो आहे तो सममूल्य आहे यानंतर आणखी एक उदाहरण आहे एक दर्शन किंमत शंभर आणि बाजारभाव शंभर दोन्ही समान असेल तर सममूल्य दर्शन किंमत वीस रुपये आदी मूल्य या ठिकाणी आहे आणि बाजारभाव तीस रुपये म्हणजे शेअरच्या दर्शनी किंमतीपेक्षा बाजारभाव जास्त असेल तर आधी दोन्ही समान असतील तर सममूल्य आणि दर्शनी किंमत ही बाजारभावापेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी शेअरचे अवमूल्य होत असते म्हणून तिसऱ्या क्रमांकाच्या उदाहरणामध्ये दर्शनी किंमत पन्नास रुपये आहे आणि बाजारभाव चाळीस रुपये आहे यानंतर प्रश्नपेढी दोन हजार तेवीसमधील दोन गुणांचे जे प्रश्न आहेत ते पाहूया सो मीनाक्षी यांनी एक सौंदर्य सौंदर्य प्रसाधन पेटी जी एस टी करासह पाचशे बारा रुपयास विकत घेतली जी एस टीचा दर अठ्ठावीस टक्के असल्यास त्या पेटीची करपात्र किंमत किती आपल्याला करपात्र किंमत काढायची आहे करपात्र किंमत काढण्यासाठी जी एस टी बरोबर एक सूपये मानू करपात्र किंमतबरोबर पाचशे बारा वजा एक्स म्हणजे जी एस टीचा कर जो आहे तो अठ्ठावीस टक्के म्हणून एक्सबरोबर अठ्ठावीस छेद शंभर गुन्हेले पाचशे बारा वजा एक्स यानंतर अठ्ठावीस या संख्येनं पाचशे बारा व एक्स यांना गुणूया गुणाकार केल्यानंतर शंभर एक्स म्हणजे छेदात असणारं शंभर आपण डाव्या बाजूला घेऊन आल्यानंतर भागाकार असेल तर गुणाकार होईल म्हणून शंभर एक्स बरोबर अठ्ठावीस गुन्हेले पाचशे बारा चौदा हजार तीनशे छत्तीस वजा अठ्ठावीस एक्स यानंतर वजा अठ्ठावीस एक्स समीकरणाच्या डाव्या बाजूला घेऊन येऊया म्हणजे एकशे अठ्ठावीस एक्स बरोबर चौदा हजार तीनशे छत्तीस म्हणजे एक्सबरोबर चौदा हजार तीनशे छत्तीस छेद एकशे अठ्ठावीस म्हणजे जी एस टी जो आहे तो जी एस टी एकशे बारा रुपये असेल करपात्र रक्कम आपण काढूया एक पाचशे बारा वजा एक्स म्हणजे जी एस टीची रक्कम वजा केल्यानंतर जी रक्कम येईल ती चारशे म्हणून त्या पैकीची करपात्र किंमत चारशे रुपये आहे उदाहरण क्रमांक दोन पाहूया श्री जगदीश प्रसाद यांनी शंभर रुपये दर्शनी किंमत असणारे व एकशे पन्नास रुपये बाजारभाव असणारे शेअर विकत घेण्यासाठी पंच्याहत्तर हजार रुपये गुंतवले तर त्यांनी एकूण किती शेअर विकत घेतले या ठिकाणी दर्शनी किंमत जी आहे ती आहे शंभर रुपये बाजारभाव जो आहे तो एकशे पंचवीस रुपये आणि केलेली गुंतवणूक आहे पंच्याहत्तर हजार रुपये म्हणून शेअरची संख्या काढण्याचं सूत्र लिहूया शेअरची संख्याबरोबर गुंतवणूक छेद बाजारभाव या ठिकाणी गुंतवणूक आहे पंच्याहत्तर हजार आणि बाजारभाव आहे एकशे पंचवीस एकशे पंचवीस आणि पंच्याहत्तर हजार यांचा भागाकार केल्यानंतर येणार जे उत्तर आहे ते आहे सहाशे म्हणून शेअर्सची संख्या जी आहे ती सहाशे असेल पुढचं उदाहरण पाहूया रुपाली यांनी खरेदी केलेल्या शेअरचा बाजारभाव तीनशे रुपये आहे जर दलाली शून्य पॉईंट पाच टक्के द्यावे लागली असेल तर शेअरची खरेदी किंमत किती या ठिकाणी जे उदाहरणं आहे त्या उदाहरणामध्ये शेअरचा बाजारभाव तीनशे रुपये आणि दलाली शून्य पॉईंट पाच टक्के आहे दलालीबरोबर बाजारभावाच्या शून्य पॉईंट पाच टक्के म्हणजे तीनशे गुणिले शून्य पॉईंट पाच छेद शंभर बरोबर एक पॉईंट पाच रुपये शेअरची खरेदी किंमत बरोबर बाजारभाव अधिक दलाली म्हणजे या ठिकाणी तीनशे अधिक एक पॉईंट पाच बरोबर तीनशे एक पॉईंट पाच एवढी रक्कम त्याला द्यावी लागेल म्हणून शेअरची खरेदी किंमत बरोबर तीनशे एक पॉइंट पाच रुपये आहे जोदारण पाहूया एक शेअर दोन हजार रुपये बाजारभावात विकला यासाठी दलाली शून्य पॉईंट पाच टक्के द्यावी लागली तर शेअर विक्रीनंतर किती रक्कम मिळाली <coughs> उत्तर शेअरचा बाजारभाव आहे दोन हजार रुपये दलाली आहे शून्य टक्के म्हणून दलाली बरोबर बाजारभावाच्या शून्य पॉईंट पाच टक्के दोन हजार गुन्हेले शून्य पॉईंट पाच छेद शंभर बरोबर एक रुपया शेअरची विक्री किंमत बरोबर बाजारभाव वजा दलाली म्हणून दोन हजार वजा एक बरोबर एकोणीसशे नव्याण्णव शेअरची खरेदी किंमत एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे पाचवा प्रश्न पाहूया आरोग्य मेडिको यांनी औषधी खरेदी करताना दोन लाख सातशे रुपये जी एस टी भरला त्या औषधाची विक्री करताना दोन लाख बावीस हजार दोनशे रुपये जी एस टी गोळा केला तर आरोग्य मेडिको यांना देय जी एस टी किती असेल विक्रीच्या वेळी घेतलेला कर म्हणजे आउटपुट टॅक्स जो आहे तो दोन लाख बावीस हजार दोनशे रुपये आहे आणि खरेदीच्या वेळी दिलेला कर म्हणजे इनपुट टॅक्स जो आहे तो दोन हजार दोन लाख सातशे रुपये आहे या ठिकाणी देय कर बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स म्हणजे दोन लाख बावीस हजार दोनशे वजा दोन लाख सातशे म्हणजे एकवीस हजार पाचशे हा देय कर असेल म्हणून आरोग्य मेडिकोला भरावा लागणारा देय जी एस टी एकवीस हजार पाचशे रुपये आहे धन्यवाद